तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख, दिनांक 11 जानेवारी 2022, आजचा विषय हरभरा। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत ढगाळी वातावरण, पाऊस, गारपीट आणि धुके यामुळे हरभरा पिकाचे जास्तीत जास्त नुकसान आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 10 वर्षापासून हरभऱ्याचे पीक आम्ही आमच्या शेतामध्ये दरवर्षी घेत असतो आणि कुठल्याही प्रकारचे बुरशी म्हणजे कुठल्याही प्रकारचा मरोगाचा प्रादुर्भाव 1% सुद्धा आमच्या शेतामध्ये कधीही बघायला मिळाला नाही। पण यावर्षी जसे की अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे पीक पूर्णपणे उधळून गेले, म्हणजे पूर्णपणे बुरशीने करपून गेले, तसेच यावर्षी आमच्या शेतातसुद्धा हरभऱ्याचे झाड कुठे कुठे हे बुरशीने मरत आहेत। तर त्यासाठी म्हणजेच पुढच्या वर्षीसुद्धा या शेतामध्ये बुरशी यायला नाही पाहिजेत, त्यासाठी सुरुवातीलाच बुरशीचे नियोजन आपण कसे करू शकतो याच्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, या हरभऱ्याच्या प्लॉटच्या अंतराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ। हा 2 फुटा आहे, हा 4 फुटा आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला यामध्ये आपण 4 फुटाचे अंतर सोडलेले आहे। या प्लॉटला, हरभऱ्याच्या प्लॉटला 60 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये कुठे कुठे आपण बघू शकता याच्यात फुलदारणा आपल्याला बघायला मिळत आहे आणि सतत 2 दिवस झाले पाऊस पडत आहे, त्यामुळे या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फुलगळसुद्धा झालेली आहे। तर यामध्ये परत फुलधारणाही होणार आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न होता की हरभऱ्या पिकामध्ये एकदा फुलगळ झाल्यानंतर परत फूल लागतील की नाही। तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्या पिकामध्ये परत फूल आपल्याला अजून जास्त प्रमाणात बघायला मिळतील जेव्हा आपल्या शेतामध्ये ओल कमी होईल, म्हणजेच हरभऱ्या पिकामध्ये ओल कमी झाल्यानंतर, जमिनीमध्ये ओल कमी झाल्यानंतर परत आपल्याला फुलधारणाही बघायला मिळेल। या प्लॉटमध्ये आपण बघू शकता कुठे कुठे 1-2% असे झाडं सुकलेले आहेत, ते झाडं पण आपण काढत आहे बघू शकता, जे लेबरच्या सहाय्याने आपण बघू शकता त्या साईडला झाडं काढणंसुद्धा चालू आहे आणि त्यासोबत ड्रेचिंग करणेसुद्धा चालू आहे। तर अशा प्रकारे आपण बघू शकता अशा प्रकारे कुठे कुठे 1-2% 2-3% अधिक असे झाडं नाहीत, पण असे जर आपण हे झाडं सुकू दिले आणि ते यासाठी कुठल्याही प्रकारचे आपण उपाययोजना नाही केली तर हा रोगाचा प्रादुर्भाव, या रोगाचा प्रादुर्भाव, या बुरशीचा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी सोयाबीन असो किंवा कुठले पीक असो त्यामध्ये सुद्धा आपल्याला अधिक बघायला मिळतो। त्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजेत त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहे। आता बघू शकता इथे सुद्धा अशा प्रकारे झाड आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये 1%, 5%, 10% असे जर झाडं असतील तर त्यासाठी हे झाडं सर्वप्रथम आपल्याला उपटून काढायचे आहे। तर बघू शकता इथं बुरशीचा प्रादुर्भाव हा अधिक आहे आणि हा बुरशीचा प्रादुर्भाव, म्हणजे इथं बुरशीचा प्रादुर्भाव अधिक आहे आणि हा बुरशीचा प्रादुर्भाव पूर्ण शेतामध्ये पसरायला नाही पाहिजेत याची काळजी घेणे सुरुवातीलाच गरजेचे आहे। तर बघू शकता हे पूर्णपणे झाड बुरशीने, म्हणजे याच्या मुळ्यासुद्धा पूर्ण पांढऱ्या जे मुळ्या असतात ते काळ्या झालेल्या आहेत आणि पूर्ण म्हणजे याच्या जे काही मुळ्या इथं पण बघू शकता आपण पूर्णपणे पांढरं झालेलं आहे, म्हणजे बुरशीनं पूर्ण हे झाड खराब झालेलं आहे आणि ही बुरशी आपल्या शेतामध्ये अजून वाढायला नाही पाहिजेत। त्यासाठी आज आपण आपल्या शेतामध्ये ड्रिचिंग करत आहे। सर्वप्रथम आपल्याला हे झाड इथलं उपटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण बघूया परत या शेतामध्ये जास्त नाही, 1-2% अधिक प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळत नाही। तर आपण बघूया मजुरीच्या सहाय्याने आपण कशा प्रकारे झाड काढत आणि त्यावर कशा प्रकारे आपण ड्रिचिंग करत आहे। शेतकरी मित्रांनो, ड्रिचिंगमध्ये आपल्याला 1 लिटरसाठी 2 ml कस्टोडिया घ्यायचा आहे आणि सोबत रूट झोन ह्युमिक हे 1 लिटरसाठी आपल्याला 5 ml घ्यायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता अशा प्रकारे 1-2% अधिक प्रादुर्भाव या शेतामध्ये नाही आहे आणि जिथं जास्त प्रादुर्भाव आहे तिथं आपण ड्रिचिंग लवकरात लवकर करावी। इथं बघू शकता आता इथं एक झाड आहे समजा बुरशीचं आणि इथं हे काढल्यानंतर इथं आपल्याला ड्रिचिंग करायची आहे। यामध्ये आपण रेडोमिल 1 लिटरसाठी 2 ml आणि कस्टोडिया 1 लिटरसाठी 2 ml टाकलेलं आहे आणि इथं आपण पाणी टाकलेलं आहे, म्हणजे झाड काढल्यानंतर आपल्याला तिथं पाणी टाकायचं आहे। हो,
तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर जर आपल्या शेतामध्ये 5% 10% जरी असा प्रादुर्भाव असेल तर लवकरात लवकर अशा प्रकारे आपल्याला ड्रेसिंग करायचे आहे. तर समोरच्या वर्षी आपण कुठलेही पीक घेतले तर त्यामध्ये आपल्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये आढळून येणार नाही. तर अशाच माहितीसाठी बघत राहा मृपाटन चॅनल. नमस्कार.